रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. चंद्रकांतजी निरगुडा यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. संजयजी पारधी यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. राजारामजी डायरे यांच्याकडून 2000 रुपये. सुखदेवजी सोनवले साहेब यांच्याकडून 1111 रुपयाची आर्थिक मदत. स्वपनजी खाडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची मदत. मोहनजी सोनावले यांच्याकडून 1000 रुपयाची मदत. आणि संजय दुंदा सोनवले साहेब यांच्याकडून देखील 1500 रुपयाची आर्थिक स्वरूपात मदत झाली. या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आहे. आणि मैदानाकडे सेमीफायनलकडे जातो आहे. सुजल 11 विपक्ष त्रिमूर्ती 11 या मॅचकडे पांडुरंगजी डायरे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतील. गेम इज ऑन. सेमीफायनलचा सामना सुरू होईल. 5 4 3 2 1 लेट स्टार्ट द गेम. सेमीफायनल मॅच. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. पहिला बॉल या ठिकाणी गोलंदाज त्रिमूर्ती 11 कडून गुरु बाबरेचा. आणि आपल्या ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगसाठी दुसऱ्या पर्वासाठी पांडुरंगजी डायरे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं रोख रकमेचं आर्थिक सहाय्य आलं. त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण या लीगसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं अर्थसहाय्य या ठिकाणी केले. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने संकेत सोनावलेचा फटका येतोय. या ठिकाणी चांगली बॅटिंग संकेतला करावी लागेल. कारण या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला आता संधी नसणार आहे. इथे आता एकच मॅच आहे. जिंकलात तर फायनलचं तिकीट असेल आणि हरलात तर मात्र स्पर्धेतून बाहेर. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुजल 11 बॅटिंग करावी लागेल आणि त्यांच्या विरोधात लढणाऱ्या त्रिमूर्ती 11 देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. हे दोन्ही संघ अथक परिश्रम केले इथपर्यंत पोहोचलेत. आणि हा फटका रोहिदास डायरेचा सेमीफायनलच्या मॅचमध्ये भाऊ शिंदे पकडतोय झेल आणि पहिल्या विकेटचं पतन होईल. इन्फॉर्म बॅट्समन रोहिदास डायरे या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला जाईल आणि सुजन 11 मिळेल हा पहिला हादरा. डीज आहे. संकेत सोनावले देखील या ठिकाणी माघारी. खूप अपेक्षा आहेत या टीम वरती, खूप अपेक्षा आहेत या बॅट्समन वरती. सेमीफायनलची मॅच आहे जिथे रोहिदास आणि संकेत सोनावले दोन्ही बॅट्समन या ठिकाणी आउट होत आहेत. पहिलीच ओव्हर सुरू आहे सेमीफायनलच्या मॅचची आणि तिथे त्यांनी लागोलाग मात्र विकेट गमावलेत. तर या ठिकाणी सुजल 11 बॅट्समनसाठी अरुणदादा सोनवले यांच्याकडून खास प्राईज असेल. जो कोणी फलंदाज पहिले 2 षटकार लागवेल सलग त्याच्यासाठी मात्र 111 रुपयाचं पारितोषिक अरुणदादा सोनवले यांच्याकडून असेल. एक विकेट गेल्यानंतर संकेतने देखील आपली विकेट गमावली आहे आणि सुजल 11 संघ सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुरुवातीला थोडासा अडचणीत येत असताना बघा सचिनदादा डायरे यांचा हा संघ आहे. सुजल सचिन डायरे स्वतः मॅचचा आनंद घेतोय आणि सांगतोय वडिलांना की पप्पा आपल्या टीमचे 2 बॅट्समन आउट झाले. गोलंदाज सय्यार गुरु बाबरे हा चेंडू जोरदार अपील आणि सलग तिसरी विकेट आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची या पर्वाची पूर्ण करतोय गुरु बाबरे हा गोलंदाज. अखेरकार यश मिळालं. मागील इतक्या मॅचेस पासून आपण वाट बघत होतो आणि पहिली विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज ठरतोय. त्रिमूर्ती 11 संघाचा तळवडे गावाचा हा गोलंदाज गुरु बाबरे. आणि महत्वाचे तीनही मोहरे टिपलेत सुजल 11 संघाचे. भूषण डायरे, संकेत सोनावले आणि रोहिदास डायरे हे 3 प्रमुख फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि पहिली विकेट हॅट्रिक गुरु बाबरे या गोलंदाजाची. अफलातून गोलंदाजी मी म्हणेल.
पंचांचं खूप चांगलं निरीक्षण आहे. खूप चांगले अंपायरिंग जेपी पॅनलचे हे अनुभवी आणि उत्कृष्ट असे पंच आहेत. आणि पंचांच्या देखरेखीखाली मॅच सुरू झाली आणि बघता बघता तीन प्रमुख फलंदाज तीन चेंडूवरती बाद झाले. मॅच चारच षटकांची आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये नांगी टाकत असताना तीनही फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. याआधीची मॅच पाहिली स्वर्गीय सतीश इलेवन वर्सेस सार्थक इलेवन. अतिशय रोमांचक मुकाबला. एका चुकीने एका मिसफील्डमुळे एका रनआउटने सामना गमावला आणि स्वर्गीय सतीश इलेवन संघ सुनीलजी घोडविंद साहेब रोदाजी माळी साहेब यांचा संघ जाऊन पोहोचला सेमीफायनलमध्ये. आणि त्यांची मॅच होणार आहे सेमीफायनलची ती मात्र रोनक इलेवन या टीमच्या समोर. गोलंदाज गुरु बाबरे तीन विकेट त्याने कमावल्यात. नवीन बॅट्समन सुरेश पारधी काळाची वाडी सहा लेफ्ट हँड बॅट्समन गुरु बाबरेच्या समोर. हा चांगला फटका आहे सुरेश पारधीच्या बॅटमधून. गुरु बाबरेला टोळावलेला हा फटका चेंडू सीमा पार पोहोचतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये सुरेश पारधीच्या बॅटमधून येईल हा सेमीफायनल मॅचमध्ये सुजल इलेव्हन टीमसाठी चौकार. पहिली ओव्हर पण पाहिली. चांगला चौका सुरेश पारधीच्या बॅटमधून आला. निलेश महालेचं षटक सुरू. पहिला बॉल रोहन काळ्यांचा हा फटका त्या ठिकाणी कव्हरमध्ये चेंडू जाईल. एक धाव या ठिकाणी आता या दोघांना टिकून खेळायचं आहे. सुजल इलेव्हनसाठी धावा करायच्यात कारण सेमीफायनलची मॅच आहे. याआधी पाहिलं आपण 42 धावा देखील एक फायटिंग स्कोर होता. त्यामुळे 40+ धावा घेऊन जाणं मात्र आपल्या टीमसाठी खूप गरजेचं आहे. याआधीच्या मॅचमध्ये पाहिलं बघा फिल्डिंगमध्ये लगेच चक्र फिरवलं जातं. त्रिमूर्ती इलेव्हनच्या सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला एकमेकांची जागा बदलताना दिसेल कारण काळ्याच्या वाडीचा हा विस्फोटक बॅट्समन आहे सुरेश पारधी. बराच काळ संधी शोधत होता सुरेश आणि त्याला अखेरकार एक मोठं प्लॅटफॉर्म मिळालं. ते मात्र GPLचं दुसरं पर्व सुजल इलेव्हन टीमने त्याला मात्र ऑक्शनमध्ये बोली लावून खरेदी केला आणि त्यानंतर मात्र सुरेश पारधी या ठिकाणी बॅटिंग करतोय. निलेश मारच्या गोंदाजी सुंदर कटचा फटका पॉईंटला बीट करून डीप पॉईंट करे सुरेश पारधीच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक चौकार येतोय. आधी आम्ही षटकार हॅट्रिक पाहिली संदीप काळंची, त्यानंतर विकेट हॅट्रिक पाहिली गुरु बाबरेची आणि चौकार हॅट्रिक कमावण्याची संधी आहे सुरेश पारधीला. इथे जर तिसरा चौकार येतोय तर सुरेश पारधी पहिली चौकार हॅट्रिक कमवू शकतो आणि मानाची सन्मानाची पहिली ट्रॉफी आणि सोबत विलाजी लहाणे साहेबांचं तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राईज देखील असेल सुरेशजी पारधी यांच्यासाठी. एका बाजूला विलाजी लहाणे साहेब ज्यांनी रोख रक्कम 3000 रुपयाचा रोख रकमेचं बक्षीस दिलं या आयोजनासाठी GPLच्या दुसऱ्या पर्वासाठी आणि आता सुरेशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. तिसरा चौकार कट करण्याचा प्रयत्न सुरेश करत होते निलेशच्या बॉलवरती आणि इथे स्कोरकार्ड सुजल इलेव्हनचा आता आपण पाहतोय. राजेश विरले आम्हाला सांगतात की स्कोरकार्ड पोहोचतंय ते मात्र तब्बल 10 या धावसंख्येवर. 10 धावा सुजल इलेव्हन टीमच्या खात्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. निलेश महाले टीमचा कॅप्टन गोलंदाजी करतो त्रिमूर्ती इलेव्हनकडून. हा देखील चेंडू निलेशचा सुरेशच्या पुढ्यात होता. चेंडू चेंडूवरती पंचांकडे नक्कीच सुरेश व्हाईटची मागणी करत असताना पण चेंडू निर्धाव येतोय आणि आणखी एक डॉट बॉल येतोय सुरेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दोन डॉट चेंडू. निलेशचं षटक 3 बॉल धावा मात्र सुजल इलेव्हनच्या 10. चौथा बॉल चांगला फटका केलाय ऑन साईडला. लॉंग ऑनमधून क्षेत्ररक्षक पुढे आले. एक टप्पा घ्यायची क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल आहे आणि तिथे बॅकअपसाठी स्वतः संघमालक रवी जाधव फिल्डिंग करत असताना गुरु बाबरेने 3 धक्के दिले. धक्क्यातून सावरत असताना आता सुरेश पारधी आणि रोहन काळन यांनी मात्र डाव सावरण्याचा आता प्रयत्न केला आहे.
आणि 11 या धावसंख्येवरती सुजल 11 संघ जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू या षटकाचे झाले, 2 चेंडू बाकी आहेत आणि रोहन काळन या तगड्या बॅट्समनला आता मैदानावरती एका बाजूने सुजल 11 संघाच्या धावसंख्येला गती द्यावी लागेल. फटका चांगला रोहन काळेंचा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील झाली, त्यानंतर अफलातून प्रयत्न झाला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये त्यांना यश आले. सुपर फिल्डिंग त्रिमूर्ती 11 कडून आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील सुजल 11 संघाला. एकूण स्कोर कार्ड आतापर्यंत 13 सुजल 11 संघाची. आणि हे षटक जर आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ संपला, धावसंख्या मात्र 13. तर मैदानावरती पाणी पुरवायचं आहे श्रीमूर्ती 11 त्याचबरोबर सुजल 11. आपले प्लेयर मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतोय. बघा मित्रांनो, या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 आकर्षक ट्रॉफी दिसतील. स्वर्गीय राहुल काळन यांच्या स्मरणार्थ सुभाषजी काळन 2 षटके धावसंख्या पोहोचली ती मात्र 13. स्वर्गीय राहुल काळन यांच्या स्मरणार्थ सुभाषजी काळन आणि कृष्ण काळन साहेब यांच्या वतीनं पहिल्या 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफी देण्यात आल्यात. त्यानंतर आम्ही बघतोय या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर आहे दत्ता विरळे साहेब यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर देण्यात आलंय. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडू पुरवण्यात आले ते मात्र शिवाबाई सोनावले यांच्या वतीने सर्व स्पर्धेसाठी चेंडू दिले गेलेत. त्यानंतर 3 आकर्षक पारितोषिके, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या तीनही ट्रॉफीज मात्र राजेश अण्णा हजारे दादा यांच्या वतीने या तीनही ट्रॉफीज देण्यात आल्या, त्यांचेही आभार. त्यानंतर ओमसाई कलेक्शन, मधुकर दादा सोनावले यांच्या वतीने बेस्ट बॅट्समनसाठी तुम्हाला एक आकर्षक बॅट असेल ते आकर्षक बॅट मात्र ओमसाई कलेक्शनचे मधुकरजी सोनावले यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचेही आभार. त्यानंतर आर्यन ग्रुप आम्ही पाहतो सुरेशजी काळन साहेब यांच्या वतीने या लीगसाठी सर्व खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले आहेत. आर्यन ग्रुपचे सुरेशजी काळन साहेब यांचे देखील आभार. त्यानंतर आत्मारामजी धुळे साहेब यांच्या वतीने सर्व खेळाडूंना ट्रॅक देण्यात आल्यात, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर चंदूदादा सोनावले यांच्याकडून मात्र बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ही तीनही आकर्षक पारितोषिक आणि त्यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफी मात्र चंदूदादा सोनावले यांच्या वतीने देण्यात आल्या, त्यांचेही आभार. त्याचबरोबर प्रवीणदादा क्षीरसागर यांच्याकडून मात्र बेस्ट बॉलरसाठी आकर्षक शूज देण्यात आले, त्यांचेही आभार. त्याचबरोबर हृदयजी माळे साहेब यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिल्या, त्यांचेही आभार. एस के ग्रुप, सुधीर कहारे, सागर काळन यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स देण्यात आले, त्यांचेही आभार. त्याचबरोबर आपण पाहिलं की आकर्षक टी शर्ट देखील आहे मॅन ऑफ द मॅचसाठी, ते दीपकजी सोनावले यांच्या वतीने देण्यात आले, त्यांचेही आभार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह अगदी घर बसल्या मात्र सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर यूट्यूब लाईव्हचा सर्व खर्च सुनीलजी घुडविंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला, त्यांचेही आभार. आणि इंटरनेट सर्व्हिस जी पुरवली गेली ती मात्र उमेश जाधव विरले यांचे आभार मानून आपण आता मैदानावरती जाऊया. या ठिकाणी मॅच सुरू आहे सुजल 11 वर्सेस त्रिमूर्ती 11 आणि पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकामध्ये धावा पोहोचल्यात आत्तापर्यंत 13. पहिला बॉल सुरेश पारधीसाठी. आम्ही या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतो, बघा साईड स्क्रीन जी ब्लॅक स्क्रीन त्या ठिकाणी दिसते विकेट किपरच्या मागे, तिथे जे प्रेक्षक बसलेत त्यांना आम्ही विनंती करतो की कॅमेरामध्ये आपण यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवतो, आपण त्या ठिकाणून उठायचं आहे. या ठिकाणी विनंती करतो मी प्रेक्षकांना. अंपायर्स गोलंदाजाला इन्स्ट्रक्शन करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन सुरेश पारधी ऑन स्ट्राईक. हा बॉल या ठिकाणी सुरेश डिफेन्स करत असताना धावेसाठी निघाले, विकेट किपर डायरेक्ट हिट करतोय, बॅट्समन सेफ. एकच धाव मिळेल, 14 धावा सुजन 11 संघाच्या. धावांसाठी संघर्ष करताना दिसतो सुजन 11 संघ मैदानाच्या आत.
चांगली गोलंदाजी गुरु बाबरेचं षटक, निलेश महाळेची गोलंदाजी, पण त्यावरती सुरेश पारधीचे दोन बॅक टू बॅक चौकार आले होते. धावसंख्या 14 पर्यंत आतापर्यंत स्थिरावली आहे आणि रोहन कालन याला मात्र आता आक्रमक हल्ला चढवावं लागेल. ज्या ज्या वेळी तुम्ही तणावामध्ये असता, ज्या ज्या वेळी तुमच्यावरती प्रेशर असतं, त्याला रिलीज करण्यासाठी तुमच्याकडे एकच तंत्र असतं, ते मात्र समोरच्यावरती अटॅक करणं. आणि तो हल्ला चढवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या सुजल इलेवन या टीमला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. रोहन कालनचा फटका येतोय, क्षेत्ररक्षक अमर बाबरेचा झेल, जमिनीला का झेल पकडलाय, व्हॉट अ कॅच, अफलातून कॅच, कॅच ऑफ द मॅच. अमर बाबरे या ठिकाणी पकडतोय झेल, बॅट्समन रोहन यावेळी होईल तंबूच्या दिशेने रवाना आणि आणखी एक धक्का सुजल इलेवन या टीमला. डीजे आणि स्कोर कार्ड आहे 14. यस, मेडिकल किट हवी आहे. या ठिकाणी थोडीशी दुखापत असताना पण अप्रतिम झेल अमर बाबरेच्या माध्यमातून आपण पाहिलं. रोहन कालनची विकेट त्या ठिकाणी कमावली आणि मैदानावरती सुजल इलेवन संघ सध्या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये खेळत असताना आतापर्यंत 2 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना 14 या धावसंख्येवरती सुजल इलेवन संघ बॅटिंग करतोय. प्रत्येकाने मेहनत घेतली आहे, प्रत्येकाने खूप सराव केला आहे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोळीच्या या दुसऱ्या पर्वासाठी आणि ती मेहनत या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही चांगली फटकेबाजी पाहिली, गोलंदाजी करत असताना तुम्ही भन्नाट वेगाने व्हेरिएशननं गोलंदाजी पाहिली, त्याचबरोबर फिल्डिंग देखील सुरेख झाली आणि या मॅचची सर्वोत्कृष्ट कॅच पकडताना आपण अमर बाबरेला देखील पाहिलं आणि रोहन कालनचे विकेटसोबत सुजल इलेवनचा तब्बल 14 फलंदाज या ठिकाणी माघारी आला. आधी संकेत सोनावले, त्यानंतर रोहिदास, रोहन, भूषण असे 4 प्रमुख फलंदाज बाद झाले. सुरेश पारधी एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय आणि त्याला मिलिंद ढायरे हा नवीन बॅट्समन साथ देण्यासाठी. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदला सुजल इलेवन संघाचा. हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेत, दोघेही ट्रॉफीचे मानकरी आहेत, पण मेगा फायनल चॅम्पियन व्हायचे प्रत्येकाला आणि चॅम्पियन होण्यासाठी, मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्रिमूर्ती इलेवन वर्सेस सुजल इलेवन ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा, अमर बाबरे थोडंसं दुखापतग्रस्त आहे, त्याला प्रथमोपचार देत असताना आमचे डॉक्टर तांबे सर त्या ठिकाणी प्रथमोपचार करत आहेत अमर बाबरेचा. सर, अमर या ठिकाणी बॅक टू द फिल्डिंग होईल. डॉक्टर तांबे सरांचे आम्ही आभार व्यक्त करू की त्यांनी तातडीने लगेच मात्र उपचार करून, डॉक्टर तांबे सर अर्थात सुभाष सोनावले सर. सुरेश पारधी बॅटिंग करतो, गोलंदाज बघा आपण पाहतोय. भारत हा गोलंदाज 3 चेंडू 1 विकेट आणि फक्त 1 रन भारतच्या गोलंदाजीमधून. हा बॉल सुरेश पारधीसाठी, व्हाईटची मागणी, पंचांनी लक्ष वेधून घेतलंय आणि पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा रन सुजल इलेवनच्या खात्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला मैदानावरती दिसेल. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरी जपाड्याचं हे मैदान आणि या मैदानावरती तुम्ही सेमीफायनलची मॅच बघताय, त्रिमूर्ती इलेवन वर्सेस सुजल इलेवन. हा चेंडू चांगला आहे सुरेश पारधीसाठी, अगदी कट्टू लाईन टाकण्याचा प्रयत्न करतोय तो, मात्र बॅट्समन सुरेश पारधी तिथे बॅटिंग करत असताना गोलंदाज भारत. त्रिमूर्ती इलेवन संघाने सेमीफायनलमध्ये मोठी
संधी दिलीच नाहीये त्यांना, कारण जे मोठे फटके यायला पाहिजे, जो षटकार यायला पाहिजे, तो षटकार अद्यापही आलेला नाहीये सुजल इलेव्हनच्या खात्यामधून. सुरेश पारधी प्रयत्न करतो सातत्याने, धावेसाठी निघालेत, एकदा होईल का, चेंडू सुटलाय त्या ठिकाणी, धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात असताना सुरेश मागे आले, मिलिंदने थांबवलं आणि एक धाव या ठिकाणी अवघी मिळेल या ठिकाणी बाईच्या स्वरूपात, ती मात्र सुजल इलेव्हन या टीमला. सेमीफायनलचा सामना अतिशय शांततेत सुरू झाला आणि संयमाने सावधगिरीने खेळत असताना त्यांनी आतापर्यंत जमवल्या धावा त्या मात्र 16. आमचे डीजे मास्टर निलेश पोसाटे यांचा आम्ही मनापासून कौतुक करू की चांगली मंडप व्यवस्था, चांगला डीजे आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल मनापासून आभार निलेश पोसाटे तुमचं देखील. हा चेंडू पंचांनी पुन्हा एकदा मुवमेंट केली आहे, पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन आणि स्कोर कार्ड 17 ही धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आहे. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील तब्बल 5 चेंडू कंप्लीट झालेत, धावसंख्या 17. शेवटचा बॉल मिलिंदचा बाहेरून चेंडू ऑन साइड कडे टोलवण्याचा प्रयत्न आणि भाऊ शिंदे हा क्षेत्ररक्षक आणखी एक झेल पकडतोय आणि त्रिमूर्ती इलेव्हन संघाचा गोलंदाज भारत या ठिकाणी मिळवतो विकेट. आणि विकेट कोणाचे तर मिलिंद डायरे या फलंदाजाची, ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 चेंडू मध्ये 6 धावा केल्या होत्या. तो मिलिंद या ठिकाणी माघारी आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी होईल समाप्त आणि 3 षटकामध्ये धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 17. का प्रत्येक आई वडिलांचं देखील स्वप्न असतं की आपल्या मुलाने क्रिकेट खेळावं आणि क्रिकेटच्या मैदानावरती त्याने चांगली कामगिरी करावी. आम्ही भारत विरुद्ध न्यूझीलंड या टेस्ट मॅचमध्ये पाहिलं, श्रेयस अय्यर याला मात्र सुनील गावस्कर सरांच्या शुभ हस्ते कॅप देण्यात आली आणि त्यावेळी श्रेयस अय्यर यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली की 2017 साली ज्यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टेस्ट सिरीज झाली होती, जिथे भारताने ऑस्ट्रेलिया 2-1 पराभूत केलं होतं, त्यावेळी श्रेयस अय्यरने ट्रॉफीसोबत एक फोटो घेतला होता. आणि श्रेयस अय्यरच्या वडिलांनी मात्र 2017 पासून ते 2021 पर्यंत म्हणजे 4 वर्ष व्हॉट्सअपला एकच डीपी ठेवला होता आणि त्याने काल त्यांचं मत व्यक्त केलं की माझी इच्छा होती की श्रेयस अय्यरने भारतीय संघासाठी टेस्ट क्रिकेट खेळावं, कारण माझ्या दृष्टीने टेस्ट क्रिकेट हा महत्त्वाचा आणि सर्वात योग्य असा फॉर्मॅट आहे. आणि काल मात्र ज्यावेळी श्रेयस अय्यर मैदानावरती उतरला, सुनीलजी गावस्कर यांनी त्याला कॅप दिली आणि विशेष म्हणजे श्रेयस अय्यरने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये 105 धावांनी पहिलं शतक देखील कंप्लीट केलं आणि आई वडिलांचं जे स्वप्न होतं की टेस्ट क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने खेळावं ते स्वप्न पूर्ण केलं. आणि खऱ्या अर्थाने त्याने वडिलांनी सांगितले की माझ्या जीवनाचं सार्थक झालं की माझ्या मुलाने टेस्ट क्रिकेटची कॅप स्वीकारत पहिलं शतक पहिल्याच मॅचमध्ये झळकावलं. तसंच प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न आहे गुरुग्राम पंचायत पिंपलोलीमध्ये. बघा, मी म्हणतो की यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आम्ही करतोय. स्मार्ट टीव्ही आहे, प्रत्येकाच्या घरोघरी टीव्ही चालू आहे. जे सिरियल, जे काही फिल्म आहे सगळं बंद करून मागील 2 दिवसापासून सर्व घरामध्ये तुम्हाला फक्त या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दिसेल. गोलंदाज भाऊ शिंदे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पुढे येण्याचा प्रयत्न करतात, जमिनीलगत चेंडू फील केलाय. सुरेश पारधी एकच धाव या ठिकाणी. मिलिंद बाद झाला, विनोद हा फलंदाज मैदानावरती पोहोचला आणि आता शेवटची ओव्हर आहे जिथे सुजल इलेव्हन संघ पोहोचतो मात्र 18 या धावसंख्येवर आणि इथून मात्र 5 चेंडूवरती त्यांना आता हल्ला चढवावाच लागेल, कारण विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 भाऊ शिंदे त्रिमूर्ती इलेव्हन कडून. 18 धावा पोहोचल्यात, अजून 5 चेंडूमध्ये जर 15-16 धावा त्यांनी जर मिळवल्या तर चांगली धावसंख्या होईल. या ठिकाणी फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट. सुरेश पारधीच्या बॅट मधून लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय सुजल इलेव्हन टीम साठी. हा 3रा चौकार आहे सुरेश पारधीच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 22 या धावसंख्येवरती सुजल इलेव्हन टीमची. आणि दुसरा बॉल होता भाऊ शिंदे या गोलंदाजाचा. यस डीजे, यस डीजे मास्टर आमचा या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतोय. आम्ही कंटिन्यू करू या मॅचला जिथे सुरेश पारधी सारखा आक्रमक बॅट्समन या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक दमदार दर्जेदार फटका येतोय, बॅटच्या रडार मध्ये बॉल होता भाऊ शिंदेचा आणि सुरेश पारधी काळ्याच्या वाडीचा हा बॅट्समन या ठिकाणी आग ओकत असताना सुजल इलेव्हन टीमला या ठिकाणी षटकार लगावून देतोय
आणि चांगली धावसंख्या जमवत असताना स्कोर कार्ड पोहोचवतोय तो मात्र 28 या धावसंख्येवरती. सुपर बॅटिंग. दोन चेंडूवरती सुरेश पारदीने या गोलंदाजाला ठोकल्या 10 धावा आणि इथून 3 बॉल अजून सुजल 11 कडे. म्हणजे स्कोर कार्ड जे 28 पर्यंत आहे ते 40 ही पार नेण्याची संधी सुरेश पारधीला असणार आहे. आणि भाऊ शिंदेच्या गोलंदाजीवरती तो चांगल्या पद्धतीने दमदार बॅटिंग करतोय. 28 धावा या ठिकाणी. बॅट्समन आउट, कॅच आउट. सुरेशने विकेट गमावली ना. दोन चेंडू आहेत 28 पर्यंत सुजल 11 संघ. 6 गडी गमावले पण एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो सुरेश पारधीसाठी, कारण त्याने 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 28 धावसंख्येमध्ये एकट्या सुरेशचं जर योगदान पाहिलं तर 20 धावसंख्येच आहे. खरोखर टाळ्या वाजल्या पाहिजे सुरेश पारधीसाठी. 28 मध्ये एकट्या सुरेश पारधीच्या 20 धावा आहेत. सुपर बॅटिंग. दोन चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा सुजल 11 टीमच्या या ठिकाणी धावफलकावरती आहेत. सचिनजी डायरे यांचा हा संघ, त्यांच्या विरोधात महेश क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर आणि रवी जाधव सर यांचा त्रिमूर्ती 11 संघ. आणि त्यांच्यामध्ये सुरू असलेला सेमीफायनलचा हा सामना पहिल्या इनिंगच्या शेवटच्या दोन चेंडूकडे असेल आणि धावसंख्या 28. पाचवा बॉल फटका चांगला आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफल करतोय. फंबल करत असताना थ्रो वेगाने आणि बॅट्समन या ठिकाणी होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेट जाईल. धक्का मिळेल सुजल 11 टीमला. जो गेम प्लॅन केला होता संकेत सोनावलेने, त्या गेम प्लॅन नुसार मॅचला सुरुवात केली आणि धक्क्या मागून धक्के मिळाले. पण सुरेश पारधीने डाव सावरला आणि आतापर्यंत 29 या धावसंख्येवरती सुजल 11 संघ. दुसरी सेमीफायनलची मॅच या ठिकाणी आम्ही अनाऊन्स केली. रोनक 11 वर्सेस स्वर्गीय सतीश 11 असा दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. तर इनिंग ब्रेकमध्ये दोनही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस बॉक्समध्ये आपण पोहोचा. रोनक 11 संघाचे कर्णधार आणि स्वर्गीय सतीश 11 संघाचे कर्णधार. आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी लगेच रवाना व्हायचं आहे. आणि इनिंगचा शेवटचा चेंडू भाऊ शिंदे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती मार्गस्थ होतोय. शेवटचा बॉल बॅटला ब्रश करून लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाची फिल्डिंग. रवी जाधव तिथे होता. एक धाव कम्प्लीट केली दुसरीसाठी येतात आणि महेशच्या बॅटमधून धाव आली आणि एकूण धावसंख्या पोहोचली 30. पहिली बॅटिंग या ठिकाणी समाप्त झाली आणि सेमीफायनलचा पहिल्या इनिंगचा स्कोअर कार्ड आहे. सुजल 11ची धावसंख्या 30 आणि विजयासाठी टार्गेट असेल 31 या धावसंख्येचं, ते मात्र त्रिमूर्ती 11 या संघाला. सर रोनक 11चे कॅप्टन आणि स्वर्गीय सतीश 11चे कर्णधार. आपण टॉससाठी या. सेमीफायनल सेकंड तुमच्या दोन टीममध्ये होणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली विभागासाठी खूप चांगलं सहकार्य केलं. कमलाकरजी सोनावले यांच्या वतीने मैदानासाठी पाण्याचा टँकर, त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि जी पेटारी फिरवण्यात आली ती मात्र कमलाकरजी सोनावले यांच्या माध्यमातून तो खर्च करण्यात आला. त्यांचेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं सहकार्य स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडा यांच्या वतीने हे क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलं, त्यांचाही मनापासून आभार. सर्व कमिटी मेंबर्सने खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगली जबाबदारी सांभाळली, त्यांचाही आभार. ऑक्शन सेरेमनी वेळी आत्मरामजी गोविंदा साहेब यांनी नाश्ता असेल जेवणाची व्यवस्था केली, त्यांचेही मनापासून आभार. जे पी पॅनलचे तीनही पंच मागे 2 दिवसापासून खूप चांगली अंपायरिंग करतात, त्यांचेही खूप खूप आभार. प्राप्ती लाईव्हची संपूर्ण टीम, जितेशजी गोंधली आणि त्यांचे सर्व सहकारी कॅमेरामॅन मात्र या स्पर्धेला कव्हर करतात, त्यांचेही आभार. आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली विभागातील सर्व ग्रामस्थ, सर्व नागरिक,
सर्व खेलाड़ू आ सर्व संघ मालक या सर्वांचे आम्ही पुनश्चा आभार मानून मात्र सेमीफाइनल मध्ये सेकंड इनिंगला सुरुवात करू जिथे त्रिमूर्ति इलेवन समोर टार्गेट आहे ते मात्र 31 या धावसंख्येचं नीड 31 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स 24 चेंडू विजयासाठी हवे आहेत 31 धावा तो बॅट्समन आपण चेंडू चेक करून घ्या गुरु चेंडूची चेकिंग झाली असेल तर आपली सलामीची जोडी मैदानावरती आपण रवाना करायची भाऊ शिंदे हा क्षेत्ररक्षक ज्याने चांगली फिल्डिंग केली त्रिमूर्ती इलेवन साठी दोन उत्कृष्ट झेल पकडले भाऊ शिंदे ने गुरु बाबरेची विकेट हॅट्रिक या मॅच मधली पहिली विकेट हॅट्रिक ठरली या स्पर्धेची सूरज घोडविंदे खुश आहेत आज कारण त्यांचा संघ गतवर्षी थोड्याशा फरकाने क्वालिफायची चान्स हुकली होती यावर्षी स्वर्गीय सतीश इलेवन या ठिकाणी स्वर्गीय सतीश इलेवन क्वालिफाय झाला आणि रौनक इलेवन सोबत मात्र त्यांची मॅच होईल आणि इथे 31 धावांचं टार्गेट आहे त्रिमूर्ती इलेवन टीमला तर या ठिकाणी आपण सेमीफायनलची मॅच सुरू होऊ द्या मग आपण एक ओव्हर झाल्यानंतर टॉस करू सुधीर दादा 31 चा टार्गेट आहे तर योगेश दादा क्षीरसागर या ठिकाणी पोहोचत आहेत त्यांच्या शुभास्ते आम्ही सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलं ते योगेश दादा क्षीरसागर आणि ग्रामस्थ मंडळ भाकरीचा पाडा यांचे मनापासून आभार 31 धावांचं टार्गेट अक्षय चेंडू येतो बघा स्टेजकडे तो कलेक्ट करा पहिलाच बॉल 31 टार्गेट आहे गुरु बाबरेचा हा पहिला सलामीचा चौकार येईल त्रिमूर्ती इलेवन टीम कडून सुंदर चौकार गुरु बाबरेच्या बॅट मधून आणि या ठिकाणी पारितोषिक येत आहे तीन सलग चौकार जर आले तर निलेश महालेसाठी ते कॅश प्राइज असेल संतोषजी क्षीरसागर यांच्याकडून तीन चौकारासाठी तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल निलेश महाळेला 31 धावसंख्येचं टार्गेट आलं त्या ठिकाणी गुरु बाबऱ्याचा आणखी एक चांगला फटका रोहन कालनकडे बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतं सुजय इलेवन संघाचं आणि त्याही पेक्षा बघा आता प्रेक्षकांची नजर हळूहळू कॅमेरामॅन कडे वळताना दिसते बघा तिथे अनिल हजारे दादा कॅमेऱ्यामध्ये मात्र चांगली भूमिका साकारताय त्यांचा संघ शुभ्रा इलेवन संघ तीन सामने पराभूत झाला आणि आता कॅमेरामॅनची भूमिका ते सांभाळतायत इथे डिफेन्स केलं निलेशने पहिलीच ओव्हर सुरू असताना वेगवान गोलंदाज भूषण डायरे समोर मात्र त्या ठिकाणी हा डिफेन्स शॉट निलेश महालेचा आम्हाला बघायला मिळाला बघा कॅमेरामॅनच्या बाजूला जास्त गर्दी करू नका आपण त्या स्टँडमध्ये जास्त गर्दी आपण करू नका हा चांगला फटका सुपर्ब शॉट निलेश महालेच्या बॅट मधून पण त्यावरती मिळतोय झटका सुजल इलेवन टीमचा हा गोलंदाज भूषण कमावतो निलेची विकेट बॅट्समन आउट सो या ठिकाणी निलेश जरी बाद झाला असला तरी मात्र तेजस साऊंड सर्व्हिस चे प्रोप्रायटर निवृत्ती तुकाराम खाडे साहेब यांच्या वतीने मात्र गुरु बाबरेच्या षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते मात्र गुरु बाबरेला
तुप्प फटका होता निलेशचा, त्यावरती तितकच सुंदर झेल आणि पहिला झटका त्रिमूर्ती इलेवन टीमला। बघा ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली विभागातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पोहोचतात, सर्व नागरिक या ठिकाणी पोहोचतात, सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आदरणीय सुखदेवजी सोनावले साहेब आणि सुखदेवजी सोनावले साहेबांकडून त्यांचा लकी नंबर 1111 रुपयाचा अर्थसहाय्य या स्पर्धेसाठी झालं, त्यांचाही आभार। आणि इथे स्कूप करण्याचा प्रयत्न करतो बॅट्समन निर्धाव चेंडू। 31 धावसंख्येचा लोवे स्कोर जरी असेल तरी त्या स्कोरला गाठण्यासाठी आम्ही त्रिमूर्ती इलेवन संघाला झुंज देताना, कडवी झुंज देताना दिसू असं दाखवत असताना 5 चेंडू मध्ये धावसंख्या होती ती मात्र फक्त 5। शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगला फटका आणि चेंडू सीमापार होईल। पहिलं षटक समाप्त होत असताना धावसंख्या पोहोचली या ठिकाणी त्रिमूर्ती इलेवन संघाची तब्बल 9 या धावसंख्येवरती। आणि यानंतर होणाऱ्या मॅच आम्ही टॉस घेतोय। स्वर्गीय सतीश इलेवन संघाचे कर्णधार सुधीर दादा यात आपण नाणेफेक घेतोय आणि रोनक इलेवनचे कॅप्टन तांबे सर आपणही नाणेफेकीसाठी यायचं आहे। या ठिकाणी आम्ही टॉस करणार आहोत स्वर्गीय सतीश इलेवन विपक्ष रोनक इलेवन या सेमीफायनलचा। तर सुखदेवजी सोनवले साहेब या ठिकाणी पोहोचलेत, त्याचबरोबर योगेशजी क्षीरसागर देखील या मंचावरती आहेत। तर रोनक इलेवनचे कॅप्टन लगेच या आपण तांबे सर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। षटक कंप्लीट झालंय, 9 धावा या ठिकाणी झाल्यात। तर सुखदेवजी सोनवले साहेबांच्या शुभास आम्ही टॉस करू या मॅचचा। दोन्ही कॅप्टन या ठिकाणी पोहोचतात टॉस बॉक्स मध्ये। सुखदेवजी सोनवले साहेब आपल्या शुभास आपण टॉस करा या मॅचचा। सेमीफायनल दुसरी मॅच होईल ती मात्र स्वर्गीय सतीश इलेवन विपक्ष रोनक इलेवन। तर टॉस बॉक्स मध्ये कॅमेरामन कव्हर करा आपण, टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत सुखदेवजी सोनावळे यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा अर्थ सहाय्य आणि त्यांच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी होतोय। आणि नाणेफेक जिंकलाय रोनक इलेवन संघाने आणि प्रथमतः स्वीकारतायत गोलंदाजी आणि बॅटिंग असेल नेक्स्ट सेमीफायनलच्या मॅच मध्ये ती मात्र स्वर्गीय सतीश इलेवन या टीमची। आणि सेमीफायनल पहिली जी मैदानावरती सुरू आहे, ज्या मॅचचा तुम्ही आनंद घेताय, जिथे मात्र 9 धावा झाल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे 22 धावसंख्येची आणि 18 मध्ये 22 ची गरज असताना मायक्रोफोनवर येतील यानंतर संभाजी पतारे सर। थँक्यू अजय सर। पहिली सेमीफायनल या मैदानावरती भाकरीच्या पाडाच्या मैदानावरती रंगते ग्रामपंचायत प्रीमियर लीग पिंपलोली मध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली। पंचांकडे आशाभूत नजरेने फलंदाज मात्र या ठिकाणी पाहत होता, निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तो मात्र ऋतिक हा गोलंदाज। धावसंख्येत आव्हान ठेवलंय ते मात्र तब्बल 31 धावा विजयासाठी कराव्या लागतील त्या त्रिमूर्ती इलेवन संघाला विजयासाठी। या संघामधून जो संघ विजयी होणार हा फटका बघा अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावा देऊन जातोय तो त्रिमूर्ती इलेवन संघाला जे फायनलचं वरती जाऊन पोहोचलाय तो मात्र। यावेळेस त्रिमूर्ती इलेवन संघ विजयासाठी धडपड चालू आहे दोन्ही संघाची। त्रिमूर्ती इलेवन असेल, सुजल इलेवन असेल, दोन्ही संघाच्या संघ मालक, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आशाभूत नजरेने मात्र या सामन्याकडे लक्ष ठेवून असतील, कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे। विजेतापद महाविजेतापदाकडे जर वाटचाल करायची असेल तर मात्र या सामन्यामध्ये विजय महत्वाचा आहे। हा ताकदवान फटका यावेळेस गुरुबाबरेच्या बॅटमधून येतोय, देऊन जातोय तो मात्र एकेरी धाव। या एकेरी धावेने 16 अशी धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती। गुरुबाबरे जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत सामना मात्र या त्रिमूर्ती इलेवन संघाच्या बाजूने नक्कीच असू शकतो असं विश्वास मात्र त्रिमूर्ती इलेवन संघाच्या संघ मालकांना असेल। परंतु गोलंदाज देखील अतिशय महत्वाची भूमिका बजावतात सध्या तरी यावेळेस सुजल इलेवन संघामध्ये। हा यावेळेस फसवला गेला पुढ्यात टाकलेला चेंडू स्लो रन चेंडू होता, फलंदाज
दुसरीकडे सुजल इलेवन काय गोलंदाजी करतो या वेळेस गोलंदाज ऋतिक बांधून ठेवतोय खरं तर या फलंदाजांना आतापर्यंत विचार करायला गेला तर दोन गडी बाद झालेत आणि दुसरे षटक सुरू असताना अकरा चेंडूंचा खेळ संपलाय आणि सोळा या धावसंख्येवरती रोखून ठेवलं त्रिमूर्ती इलेवन संघाला शेवटचा हा चेंडू या वेळेस वेगवान चेंडू टाकला आणि या वेगवान चेंडूने मात्र दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली दोन षटकाच्या समाप्तीनंतर सोळा या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो त्रिमूर्ती इलेवन संघ आणि येणाऱ्या बारा चेंडूंमध्ये आता मात्र पंधरा धावसंख्येची गरज असणार हॅलो तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती सध्या तरी दिसतोय आणि येणारे बारा चेंडू आणि पंधरा धावांची गरज आहे कोणता संघ मात्र या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करणार आणि कोणता संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेतून आता मात्र या ठिकाणी पूर्णविराम लागणार ते नक्कीच पाहायला या बारा चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल बारा चेंडू पंधरा धावांची गरज आहे आपण शेवटचा सामना देखील पाहिला होता अतिशय चुरशीचा सामना मात्र त्या ठिकाणी झाला होता त्या चुरशीच्या सामन्यामध्ये स्वर्गीय सतीश इलेवन विजयी झाला होता आणि आता मात्र सेमीफायनल दोन मध्ये रौनक इलेवन वर्सेस स्वर्गीय सतीश इलेवन हा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसेल सेमीफायनल दोन आणि नाणेफेक देखील या दोन संघांमध्ये झालेला आहे आणि रौनक इलेवन संघाने नाणेफेक जिंकलेला आहे खूप चांगली स्पर्धा तब्बल आठ संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अतिशय महत्त्वाची मोलाची कामगिरी केली त्याचप्रमाणे बऱ्याचशा मान्यवरांनी खूप मोठं आर्थिक सहकार्यसुद्धा केलेलं आहे पाणी असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा मंडपची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल मैदानाची व्यवस्था असेल चेंडूची पुरवणी असेल किंवा मेडिकल किट असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे अनेक मान्यवरांनी मात्र या ठिकाणी सडल हाताने या ग्रामपंचायत प्रीमियर लीगसाठी सहकार्य केले त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या या सहकार्याने या स्पर्धेला मोठं हातभार लागला आहे आणि ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करण्यास सुरुवात झालेली आहे दुसरं पर्व आहे दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वापेक्षा अधिक दमदार मात्र या पर्वामध्ये कामगिरी केली या कमिटीने या ग्रामपंचायत प्रीमियर लीगने तर सन्मानाने विकास विलास लहाने आणि सचिन डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक झाली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते विकेट हॅट्रिकसाठी आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय तो मात्र रोहितदास ना रोहितदास विलास लहाने आणि सचिनजी डायरे या दोन मान्यवरांतर्फे मात्र विकेट हॅट्रिकसाठी रोहितदासच्या विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते तर रक्कम देखील आपण जमा करायची तर 12 चेंडू आणि 15 धावांचा थराला सुरुवात होते स्ट्राईक एंड वरती पहिल्याच चेंडू वरती घनागती प्रहार करते गुरु बाबरे पहिला षटकार येतोय षटकार हॅट्रिक साठी देखील पारितोषिक लावले ते मात्र तेजस साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर निवृत्ती तुकाराम खाडे यांनी आणि पहिला षटकार तर या ठिकाणी आलेला आहे जर येणाऱ्या दोन चेंडूंमध्ये दोन षटकार लगावले तर मात्र तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक पटकावू शकतो गुरु बाबरे परंतु हा गोलंदाज रोहिदास काडे ते दोन षटकार लगावून देणार का तर चंदूजी सोनावले आणि राजेश बाबरे हजारे यांच्यातर्फे मात्र तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय ते अतिशय चांगली खेळी केल्याबद्दल या सामन्यामध्ये गुरु बाबरेसाठी तर धन्यवाद अशाच प्रोत्साहन मात्र या खेळाडूंसाठी गरजेचं आहे कारण आपल्या ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधील हे सर्व खेळाडू आहेत या खेळाडूंना तुम्ही ज्या प्रकारे प्रोत्साहन द्याल ज्या प्रकारे त्यांचा आत्मविश्वास वाढवाल त्याप्रमाणे येणाऱ्या पुढील चांगल्या लीगमध्ये तालुक्याच्या लीगमध्ये असेल किंवा जिल्ह्याच्या लीगमध्ये असेल ते आपले आपल्या पंचायतमधील हे खेळाडू नक्कीच आपला नाव काढतील यात तील मात्र नाही तर बघूया पुढील चेंडू यावेळेस डॉट चेंडू येतोय नऊ धावांची गरज आहे येणाऱ्या दहा चेंडूंमध्ये हा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार चेंडू
झेल पकड़ना आणि गुरु बाबरेच्या पारीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय। अतिशय चांगला खेल मात्र गुरु बाबरेने केला, आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं, मात्र विजयापर्यंत पोहोचू शकला नाही। तत्पूर्वी बाद झाला रोहिदासच्या गोलंदाजीवरती, स्कोर कार्ड मात्र स्थिरावलंय ते मात्र तब्बल 22 या धावसंख्येवरती। रोहिदासने मात्र यावेळेस कमाल केलेली आहे, गुरु बाबरेला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय, मात्र विजयापासून या संघाला त्रिमूर्ती इलेवन संघाला वंचित ठेवणार का हा रोहिदास, आणि येणारी दुसरी 6 चेंडू देखील आहेत, त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे। तर बघूया रोहिदास आणखी देखील विकेट कमावणार का, कारण 2000 रुपयाचं पारितोषिक देखील लावले विकेट हॅट्रिक साठी। सचिन डायरे असतील, तर सन्माननीय आकाशजी जाधव यांच्याकडून रोहिदास साठी गुरुच्या विकेट साठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पक्षिसांची खैरात मात्र या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते, अतिशय चांगली मानाची स्पर्धा मात्र या ठिकाणी पर्व दुसरं रंगते। भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती फुलटॉस, चेंडू दिला गेला, आमंत्रण दिलं गेलं आणि हा षटकार, या षटकाराने मात्र आता तर चेंडू जुना पुरवायचे त्वरित, येणारे 8 चेंडू आणि केवळ 3 धावांची गरज आहे, 8 चेंडू 3 धावांची गरज आहे। आव्हान मात्र अतिशय सोपं होऊन बसलंय ते मात्र त्रिमूर्ती इलेवन संघासाठी जवळ जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आणि महामुकाबला खेळण्याच्या इराद्याने मात्र हा संघ आता त्या दिशेने आगेकूच करताना सध्या तरी दिसतोय। रोहिदासने मात्र रोहिदासच्या पहिल्या चेंडूवरती देखील षटकार होता, दुसऱ्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या, तिसऱ्या चेंडूवरती गुरु बाबरे सारखा विकेट कमावला रोहिदासने, 100 रुपयाचं पारितोषिक देखील कमावलं, पण तदनंतर देखील दुसरा चेंडू, चौथ्या क्रमांकाचा चेंडू देखील फुलटॉस दिला आणि त्यावरती षटकार। आता येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज, हा फटका येतोय विजयी, फटका होणार का, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत महाविजेत्या पदाकडे वाटचाल केलेली आहे ती मात्र त्रिमूर्ती